18 वर्षांची विश्वसनीय परंपरा संदेश चष्माघर आणि वेदांताय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर 20 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर 2019 सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत. ठिकाण संदेश चष्माघर बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिराशेजारी संगमनेर. संपर्क 91 50 290 290. नोंदणी फी फक्त 20 रुपये. पाथर्डे तालुक्यातील रुपल्याचा तांडा येथील विद्यार्थ्यांनी विलायतीच्या बिया खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधा झाली तर बिया खाल्ल्यानंतर चक्कर येऊ लागल्यामुळे 14 विद्यार्थ्यांना पाथर्डेच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. या सर्वांवर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. तालुक्यातील आलनवाडी केंद्राअंतर्गत येणाऱ्या रुपल्याचा तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकणारे हे विद्यार्थी दुपारी 4:30 च्या सुमारास सुट्टीच्या मध्यांतामध्ये मैदानावर खेळताना बाजूलाच जमिनीवर पडलेल्या या विलायतीच्या बिया खाल्ल्यामुळं त्यांना चक्रा येऊन ते जमिनीवर पडले तर शिक्षक पालक आणि ग्रामस्थांच्या लक्षामध्ये ही घटना येताच त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. निलाक्षी जाधव, अवंतिका राठोड, गौरी राठोड, विद्या राठोड, कार्तिक जाधव, प्रणाली राठोड, अनु राठोड, देविका वाघमारे, रोशनी वाघमारे, राणी वाघमारे, रोहन राठोड, आकाश धनगर, विकास धनगर, प्रांजली राठोड यांना चक्कर आणि उलट्या जुलाब होत असल्यामुळं त्यांना दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं. या विद्यार्थ्यांवर डॉक्टर विनोद गर्जे, डॉक्टर मंगेश राऊत हे उपचार करतायत तर या विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. तर या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना पालक आणि शिक्षकांना दमबाजी करत बातमी करू नका असा विरोध केला. त्यानंतर पोलिसांना बोलावून या ठिकाणी या घटनेची सविस्तर माहिती घेण्यात आली. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.